ज्या काही गोष्टी त्यांनी चक्रीवादळाच्या निमित्तानं पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनी लक्षामध्ये आणून दिलेले आहेत, काही तर निर्णय आम्ही घेतलेले आहेत, परंतु काही बाबतीमध्ये उदाहरणार्थ पोल्ट्री शेड त्याचा अंतर्भाव झाला नव्हता तो करायला सांगितला आहे, शाळांच्या संदर्भात पण नुकसान झालं आहे त्याच्याबद्दलचा निधी तिम्मा चाला सांगितलं, आता राहिलेला जर तिम्मा का नाही आला ते बघून राहिलेला पण निधी देण्याचं काम, किंवा इथून पुढच्या काळामध्ये साधारण जिल्हा परिषदेच्या किंवा सरकारशी संबंधित ज्या शाळा असतील त्या आता स्लॅबच्या कराव्यात, परमनंट कसल्याही प्रकारचं वादळ आलं तर त्या वादळामध्ये टिकू शकतील अशा पद्धतीनं कराव्यात, तशा सूचना अधीक्षक अभियंता पीडब्ल्यूडीला दिलेल्या आहेत. जसं आपण इकडच्या भागामध्ये पाऊस जास्त असतो म्हणून डांबरीकरणाचे नॉर्म्स इतर जरा वेगळे डांबर जास्त वापरतो इतरांच्या तुलनेमध्ये, तशा प्रकारे याही कामाच्या संदर्भामध्ये स्लॅबची कामं करत असताना हे म्हणतात किंवा ते नंतर गळतात पत्रात टाकावं लागतं, तर आम्ही म्हणतो स्लॅबच्या वर कवलं टाका म्हणजे स्लॅब पण मजबूत होईल आणि कवलं टाकल्यावर कळणार पण नाही, अशा सूचना वेगवेगळ्या प्रकारच्या केलेल्या आहेत. आणि त्याच्या संदर्भामध्ये काही वाहनं कमी पडतात म्हणून सांगितलं, काही स्टाफ कमी पडतो म्हणून सांगितलं, स्टाफ आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्र्यांनी क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर या सगळ्या जागा भरायला पूर्णपणे परवानगी दिली, मुख्यमंत्र्यांनी ती फाईल क्लिअर त्या ठिकाणी केली, अशा अनेक बाबी त्यांना काम करत असताना ज्या अडचणी येतात त्या आम्हाला विभागीय आयुक्तांनी प्रशासनातल्या बाकीच्या अधिकाऱ्यांनी आणि आमच्या लोकप्रतिनिधींनी लक्षात आणून दिल्या, त्याचे ताबडतोब निर्णय घेतले. इथनच काही जागेच्या संदर्भातले प्रश्न होते, सिडकोच्या जागेच्या संदर्भातले होते, तर ताबडतोब सचिवांना फोन करून ती सूचना दिली. 45च्या पुढे जेवढे पत्रकार असतील ते सगळ्यांनाच घेतले सगळ्यांना, यामध्ये पत्रकारांना वाटतं की आम्हालाही त्या ठिकाणी द्यावं. आता काम करणारे कोण लोक होते, आपले पोलीस होते, पॅरामेडिकल फोर्स होता, डॉक्टर्स होत्या, नर्सेस होत्या, या सगळ्यांना आपण दिलं, स्वच्छता दूध होते, हे सगळे पहिले आपण कव्हर केलं. जसं आपण बातम्या देण्याच्या करता फिरता कोरोनाच्या काळात, तसं अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एनजीओ देखील फिरतात, ते त्याच्यात पण कोरोना झाला, अजित पवार बोलतोय त्याला कोरोना झाला, तुम्हाला जसं झालं तसं मलाही झालं, त्याचा काही भेदभाव नाही, किंवा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना वेगळं केलं, त्यामुळं सगळ्यांनाच आपल्याला न्याय द्यायचा आहे. त्यांना आज हा मुद्दा पुढे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आमचा प्रयत्न 5% काही अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना लसीकरणाच्या बद्दलचा द्यायचा आहे, हे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या खरं काम आहे. मी त्या मंत्र्यांना सांगितलं सोमवारी आम्ही गेल्यानंतर, बाबा त्याच्याकरता इथं एक प्रश्न पुढे आला मगाशी की आखाती देशामध्ये पोटमजुरी करणाऱ्यांवरती इथला आहे त्यांना पालन करूनच सगळ्यांनी वागलं पाहिजे. आता काही काही लोकांनी असं मोर्चा वगैरे काढायचा प्रयत्न करणारे म्हणून सांगितलं, आता त्यांना आव्हान आहे की त्यांनी मागे आपण बघितलं जिथं जिथं राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या 6 राज्यांमध्ये कोरोना किती वाढला, मधल्या काळामध्ये कुंभमेळा झाला, कुंभमेळाला ज्या राज्यातनं गर्दी जास्त झाली त्या राज्यात आणखीन तो मोठ्या प्रमाणात पसरला गेला. आपल्याला अशा प्रकारचे कार्यक्रम काहींना महत्वाचे वाटत असतील तो त्यांचा अधिकार आहे, परंतु त्याचपेक्षा माणसांचा जीव महत्वाचा आहे आणि म्हणून त्याच्यात आता ब्लॅक फंगस, व्हाईट फंगस, येलो फंगस असे वेगवेगळे आजार देखील त्याच्यातून उद्भवतात आणि ते जीवघेणे आजार आहे. त्याकरता जे असं आव्हान करतात त्यांनाही माझी विनंती आहे की तुमच्या मागण्या त्रासदायक कुठल्या इतर घटकाला त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता ही आरक्षण मिळाली पाहिजे, त्याच्यामध्ये राजकीय आरक्षण ओबीसींना मिळालं पाहिजे, मराठा समाजाला मधल्या काळामध्ये दिलेलं आरक्षण मिळालं पाहिजे, इतरांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या नियमामध्ये बसून त्याही त्यांना मिळालं पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे. पण त्याच्यातून जनतेच्या
सर्वोपरी जनतेमध्ये कोरोनाही पसरला नाही पाहिजे ही तितकच आमचं म्हणणं असं आहे की नेहमीचे नॉर्म्स तर ते सगळ्या देशालाच लागू असतात, परंतु ज्यावेळेस एखाद्या नैसर्गिक संकटाची तीव्रता अधिक असते त्यावेळेस केंद्राची जसं परवा गुजरातमध्ये केलं किंवा मागे आधी का महाराष्ट्रातच झालं, गुजरातमध्ये महाराष्ट्रात भूकंप झालेला होता त्यावेळेस सगळं जग धावून आलं, देश धावून आला, राज्य धावून आलं, राज्यातले अनेक राष्ट्रपती धावून आले, तशा प्रकारे पुन्हा त्या भागाला उभं करण्याच्या करता तिथल्या नागरिकाला उभं करण्याच्या करता थोडस नियम बाजूला ठेवून काम करावं लागतं, तसं त्यांनी नियम बाजूला ठेवून त्याला अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न करावा चाललेली आहे आणि याच्यामध्ये निधीची कुठं कमतरता आम्ही राज्य सरकारच्या वतीनं पडून देत नाही। ते चक्रीवादळ आम्ही बघितलं, गेल्या 5 वर्षांमध्ये आपल्या कोकणच्या किनारपट्टीवर 4 वेळेला ही चक्रीवादळ आली, म्हणजे ऍव्हरेज 5 वर्षाचं काढलं तर 80% चक्रीवादळ येत आहेत। म्हणून एक आमचा प्रयत्न आहे की परमनंट काही इलाज काढले पाहिजे। आता तुम्ही म्हणाल परमनंट म्हणजे काय, म्हणजे इकडची जी काही शहरं आहेत त्याची अंडरग्राऊंड केबलिंग करायचं, ते अंडरग्राऊंड केबलिंग केलं तर वादळाने जी तारा तुटतात, खांब पडतात, बनतात। ज्या दिवशी करोना आला त्यावेळेस राज्याचे प्रमुख म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे लोकांच्या समोर सोशल मीडियाच्या आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातून येतात, ते पूर्णपणे सांगतात, ते सांगितल्यानंतर मग त्या खात्याचे सार्वजनिक आरोग्याचे मंत्री म्हणून अनेकदा राजेशनी पण त्याच्याबद्दल सांगितलं, विजय वडेट्टीवार सांगतात, त्यात पण विजय रावांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की एक शब्द माझ्याकडे राहून गेलेला होता, त्याच्यामुळं काही गैरसमज पसरले गेले।